न्याय मिळण्यासाठी मला एकच दार दिसते, एकच आशीचा किरण आहे, तिकडे मी तुला खेचेन. आता तेही जर का तुम्ही तुमच्याकडे घेणार असाल आणि त्यांना गुलाम बनवणार असाल तर मग आपल्या देशामध्ये लोकशाही टिकले का नाही टिकले आणि टिकणार की नाही टिकणार याचा तुम्ही विचार करायचा. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आम्ही या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. प्रकाशजी, आपल्याला हे काम करावंच लागेल. लोकांना जागा करून उपयोग नाहीये. मग मी असं म्हणेन, आपण जर का पुढे काही करणार नसू तर लोक झोपले ती झोपू द्या, त्यांची निद्रानाश तरी करू नये नको. ठीक आहे ना? म्हणजे एक अॅनेस्थेशिया असतो की झोपेमध्ये कसं किंवा गुंगीमध्ये कसं होतं तसं काहीतरी चाललेलं आहे. निदान त्याला ते कळणार तरी नाही, पण जागा करून नुसतं त्याला सोडणार असू तर मग आपण काम ते न केलेलं बरं. आणि ते जर करणार नसू तर आपल्याला दोघांनी आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. वेळ आलेली आहे, पण पुढे कोण जाणार? प्रकाश आंबेडकरांसमोर उद्धव ठाकरेंनी केलेल्या या विधानाची महाराष्ट्रात सध्या खूप चर्चा होते. ठाकरेंनी आंबेडकरांना शिवशक्ती भीमशक्ती युतीसाठी खुली ऑफर दिल्याचं या विधानावरून म्हटलं जातंय. पण शिवशक्ती भीमशक्ती युतीसाठी ठाकरेंनी डाव टाकला असला तरी त्याचे पत्ते मात्र त्यांच्या स्वतःच्या हातात नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातात पत्ते आहेत. ठाकरेंना आंबेडकर सोबत का हवेत? शिंदे शिवशक्ती भीमशक्ती युतीचा डाव काय आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातात नेमके कोणते पत्ते आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सदानंद. तुम्ही मुंबई तकचा हा व्हिडिओ बघताय. आधुनिक महाराष्ट्राच्या पायाभरणीत बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी अतुलनीय असं योगदान दिलं. जात धर्मव्यवस्थेविरोधात लढताना दोघांच्या भूमिका एकमेकांना पूरक राहिल्या. नंतर आंबेडकर ठाकरेंचे वारसदारी राजकारणात उतरले, पण त्यांच्या भूमिका दोन टोकावर असायच्या. याच पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर 2022ला प्रबोधनकार ठाकरेंच्या स्मृतिदिनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक अशा स्वरूपाची गोष्ट घडली. आंबेडकर ठाकरेंचे पंतू एका मंचावर आले. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसले. एकमेकांच्या सुरात सूर मिसळत बोललेही. ठाकरे तर निव्वळ बोललेच नाहीत, तर एकत्र काम करण्याची भावनाही उघडपणे बोलून दाखवली. ठाकरेंची ही भावना म्हणजेच शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्यासाठीची ऑफर असल्याचंही म्हटलं जातंय. पण ठाकरेंनी ऑफर दिली असली तरी या डावातले जे पत्ते आहेत ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातात आहेत. ते कसं हेच आता आपण बघूयात. याच्यातला पहिला पत्ता आहे तो म्हणजे MVAचा प्रयोग. 2019मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग साकारला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन हा प्रयोग केला. जून 2022मध्ये ठाकरेंना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं तरी MVAचा डाव काही मोडला नाही. तिन्ही पक्ष अजूनही भाजप आणि शिंदे गटाविरुद्ध एकत्रितपणे लढत असल्याचं दिसतंय. राहुल गांधींच्या विधानावरून जो वाद झालेला होता तेव्हा संजय राऊतांनी MVA फुटू शकते असं विधान केलेलं होतं. म्हणजेच MVA सध्याही अस्तित्वात आहे. त्यामुळं MVAत कोणाला घ्यायचं कोणाला नाही याचा जर निर्णय घ्यायचा असेल तर तो अधिकार केवळ ठाकरेंना नाही किंवा कुठल्याही एका व्यक्तीला नाही. तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन तो निर्णय घ्यावा लागतो. ती एकाच्या अखत्यारीतली गोष्ट नाही. म्हणजेच ठाकरेंना एकत्र यावं, आंबेडकरांना सोबत घेऊन एकत्र यावं असं वाटत असलं तरी तो निर्णय ते एकटा घेऊ शकत नाहीत. आणि इथं एका गोष्टीची आणखी नोंद करायला पाहिजे ती म्हणजे शिवसेनेच्या 40 आमदार आणि 13 खासदारांनी काँग्रेस राष्ट्रवादीची सोबत नको म्हणून थेट ठाकरेंच्या विरोधामध्ये बंड केलं. तरीही ठाकरेंनी MVAशी फारकत घेतली नाही, काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. आणि शिवसेनेतल्या अभूतपूर्व फाटाफुटीत ठाकरेंसाठी सध्या MVAमध्ये राहणं हेच बेरजेचं राजकारण असल्याचंही आत्ता जाणकार सांगतायत. ठाकरेंच्या डावामधला दुसरा पत्ता आहे तो म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आंबेडकरांमधला समान धागा. निवडणुकीच्या राजकारणात मराठा, दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाज हे काँग्रेस राष्ट्रवादीचे पाठीराखे म्हणून ओळखले जातात. ठाकरेंना शिवसेनेतल्या फुटीनंतर हेच पाठीराखे खुणावत असल्याचं दिसतंय. त्यांना आपलंसं करण्याचे प्रयत्न ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदावर आल्यापासून जे काही प्रयत्न आहेत ते सुरू आहेत. या प्रयत्नांचाच भाग म्हणून ठाकरेंनी आंबेडकरांना खुली ऑफर दिल्याचंही जाणकार सांगत असतात. पण ठाकरेंचा हा डाव तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबत येतील. मग काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत येण्यात अडचण काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्यात अडचण आहे. कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांचं जे काही राजकारण राहिलेलं आहे ते एकमेकांना विरोधामध्ये राहिलेलं आहे. काँग्रेसला अडचण काय तर प्रकाश आंबेडकर सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्या नेत्यांविरुद्ध बोलत असतात, भूमिका मांडत असतात। राहुल गांधींच्या भारत जोडोवरही त्यांनी सडकून टीका केली होती। एवढंच नाही तर लातूरकर, नांदेडकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार आहेत असा गौप्यस्फोट ही आंबेडकरांनी नुकताच केलेला होता। लातूरकर आंबेडकर म्हणजे देशमुख आणि चव्हाण फुटतील असा दावा आंबेडकरांनी केला। आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा आणि विधानसभेमध्ये अनेक जागांवर आपल्याला पराभवाचं तोंड बघावं लागल्याचा आरोप तेव्हाही आणि आत्ताही काँग्रेसकडून सातत्याने केला जातो। दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणात पवार विरोध हा एक महत्त्वाचा फॅक्टर राहिलाय। पवार आणि आंबेडकर हे दोन ध्रुव राजकारणातले म्हणून ओळखले जातात। राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांचं जे काही राजकारण राहिले ते मराठा केंद्रीय राहिले, तर आंबेडकरांचं राजकारण आहे ते दलित केंद्रीय आहे आणि गावखेड्यामध्ये आजही फारसं या दोन समाज घटकांमध्ये फारसं सख्य नसल्याचं वेळोवेळच्या घटनांवरून आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळेच पवार आंबेडकरांनी सोबत यायचं ठरवलं तरी त्यांचे पाठीराखे हे मतपेटीमध्ये एकत्र येणार का ही या सगळ्या चर्चेमधली शिवशक्ती भीमशक्ती युतीच्या चर्चेमधली खरी मेक आहे। काँग्रेस राष्ट्रवादीकडे असलेल्या याच दोन पत्त्यांमुळे ठाकरेंचा आंबेडकरांना सोबत घेण्याचा जो काही डाव आहे तो लगेच साकार होताना दिसत नाही, पण यातून एक मध्यम मार्गी निघू शकतो आणि ठाकरेंसाठी हीच जमेची बाब आहे। मुंबई महापालिकेच्या राजकारणात विरोधी पक्षांमध्ये ठाकरे, काँग्रेस आणि आंबेडकरांचा म्हणजेच आंबेडकरी चळवळीचा मोठा प्रभाव आहे। राष्ट्रवादीची तेवढी ताकद मुंबईत नाही, त्यामुळे सध्याच्या घडीला ठाकरेंकडून काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून आंबेडकरांना सोबत घेत बीएमसी निवडणूक लढवण्याचा जो काही पर्याय आहे त्याचा तो देखील विचारात घेतला जाऊ शकतो। पण ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीची तात्पुरती सोबत सोडण्याची रिस्क घेणार का हा यातला आणखी एक कळीचा मुद्दा आहे। आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आवर्जून सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।